Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या भागामध्ये आपण टेन्सचे वेगवेगळे भाग शिकलेले आहेत. आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ शिकायला सुरुवात करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण लिहित आलेलो आहे, वाचत आलेलो आहे, खात आलेलो आहे, शिकत आलेलो आहे, अशा प्रदीर्घ काळ चाललेल्या क्रियांबद्दल बोलत असतो. मग ह्या क्रिया ज्या भूतकाळात सुरू झालेल्या असतात आणि आजपर्यंत चालू असतात त्यांनाच आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. तर त्याची आपण व्याख्या पाहूया. भूतकाळात सुरू झालेली एखादी क्रिया वर्तमानाच्या आजच्या क्षणापर्यंत चालत आलेली आहे हे दर्शवण्यासाठी आपण चालू पूर्ण वर्तमान काळ वापरतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट द ॲक्शन व्हिच हॅज बिगन इन द पास्ट अँड स्टील गोइंग ऑन ॲट द प्रेझेंट मोमेंट. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आलेलो आहे. राहुल हॅज बीन ड्रायव्हिंग द कार, राहुल ती कार चालवत आलेला आहे. वी हॅव बीन लर्निंग म्युझिक सिन्स आवर चाइल्डहूड. आम्ही आमच्या लहानपणापासून संगीत शिकत आलेलो आहे. ह्या सर्व क्रिया भूतकाळात सुरू झालेल्या आहेत, पण त्या आजही चालू आहेत आणि कालांतराने त्या संपू शकतात. तर अशा पद्धतीच्या क्रिया दर्शवण्यासाठी आपण चालू पूर्ण वर्तमान काळ वापरत असतो. मग याचं सूत्र काय सांगता येईल बरं? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, अशा पद्धतीचं सूत्र आपल्याला वापरावं लागतं. आपण याचे आणखी काही एक्झाम्पल्स पाहूत. सी एक्झाम्पल फर्स्ट. द टीनेजर हॅज बीन प्रेइंग टू गॉड, म्हणजेच तो किशोरवयीन मुलगा ईश्वरास प्रार्थना करत आलेला आहे. माय अंकल हॅज बीन लर्निंग फ्रेंच, माझे काका फ्रेंच भाषा शिकत आलेले आहेत. वी हॅव बीन इटिंग फ्रुट्स सिन्स आवर चाइल्डहूड, आपण बालपणापासून फळे खात आलेलो आहोत. तर अशा पद्धतीच्या वाक्यरचना आपण चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये शिकत असतो. नाव लेट सी निगेटिव्ह सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये नकारार्थ वाक्यरचना बनवण्यासाठी सब्जेक्ट पुढील हॅव किंवा हॅज पुढे नॉट घेऊन बीन आणि त्यानंतर व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. त्याचे काही एक्झाम्पल्स बघूत आपण. आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश, याचं नकारार्थ वाक्य काय होईल? आय हॅव नॉट बीन लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आलेलो नाही. नेक्स्ट, दे हॅव बीन फार्मिंग लास्ट 10 इयर्स, याचं नकारार्थ वाक्य काय होईल? दे हॅव नॉट बीन फार्मिंग सिन्स लास्ट 10 इयर्स. द यंग सीगल हॅज नॉट बीन ट्राइंग टू फ्लाय, तो छोटा पक्षी उडण्याचा प्रयत्न करत आलेला नाही. थोडक्यामध्ये हॅव किंवा हॅज नंतर नॉट वापरून आपल्याला त्यापुढे बीन आणि त्यानंतर व्हर्ब आयएनजी घेऊन आपण काय करू शकतो? तर चालू पूर्ण वर्तमान काळाचे वाक्यरचना बनवू शकतो. डू अंडरस्टँड इट? नाव लेट्स लर्न हाऊ टू फ्रेम इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस इन टू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता आपण चालू पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कशा पद्धतीने बनवली जातात हे शिकूया. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यरचना बनवण्यासाठी कर्त्यापूर्वी हॅव किंवा हॅज घेऊन कर्त्यापुढे बीन प्लस व्हर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट घेऊन प्रश्नचिन्ह देतात. फॉर एक्झाम्पल, नाथू हॅज बीन स्वीपिंग द स्टेप्स, याचं प्रश्नार्थक वाक्य काय होईल? हॅज नाथू बीन स्वीपिंग द स्टेप्स ऑफ बँक. पुढे पहा, आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश सिन्स चाइल्डहूड, याचं प्रश्नार्थक वाक्य काय होईल? हॅव आय बीन लर्निंग इंग्लिश सिन्स माय चाइल्डहूड. तर अशा पद्धतीने इतर काही वाक्य तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आय होप यू माइट अंडरस्टँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. गुड बाय.